बातमीपत्रात बघूया आजच्या काही महत्त्वाच्या बातम्या. हल्ल्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील दोन जवान शहीद झाले होते. आज खरं तर आपल्या भारतीय सेनेने या आमच्या बुलढाणा जिल्ह्यातीलच नव्हे तर शहीद झालेल्या पूर्ण जवानांना खऱ्या हाताने श्रद्धांजली दिलेली आहे. आणि आमची भारत सरकारकडून अशीच अपेक्षा आहे की पाकिस्तानचा हा असा एकच अड्डा नाही तर त्यांचे जितके अड्डे असतील ते सगळे अशाच प्रकारे उद्ध्वस्त करावे. आमचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांना पूर्ण भारतामधून असाच पाठिंबा मिळत राहील. फक्त एकच गोष्ट करायची आहे, पाकिस्तानचा अतिरेकी जिथं जिथं दिसेल त्याचा मुर्दा तिथंच पडला पाहिजे. भारतीय जवानांचं आम्ही सर्व जिल्हावासी मनापासून अभिनंदन करतो आणि सदैव आम्ही त्यांच्या सोबत.